पटेल आता जो वीडियो आहे आता जो ब्लॉग आहे तो ब्लॉग जरा विशेष आहे, विशेष यासाठी की या आजच्या या ब्लॉग मध्ये आपण तुम्हाला जे यूट्यूबवर तुम्ही आतापर्यंत कधी बघलेले नसेल पाहिलेले नसेल ते तुम्हाला मी माझ्या घरी जे झालं ते दाखवणार आहे। आता तुम्ही म्हणाले की नेमकं काय आहे, तर या ठिकाणी या व्हिडिओमध्ये बकरी कशी येते हे तुम्हाला दाखवणार आहेत। आता मी सध्या मी घरी आहे, माझ्या घरी आहे, तुम्हाला आता माहितीच आहे माझं घर कसं आहे ते। हे माझं घर आहे, संपूर्ण मांडवाचं घर, आणि आपण त्या ठिकाणी जो व्हिडिओ बनवतो तो एरिया, आणि बकरी इलेली आहे, आणि बकरी इल्याच्यानंतर ती प्रक्रिया कशी असते हे तुम्हाला माहीत आहे का? बऱ्याच जणाला याची प्रक्रिया वगैरे काय माहीत नसते, ती तुम्हाला प्रक्रिया या व्हिडिओमध्ये माहीत होईल। आणि मी त्या व्हिडिओमध्ये असं स्पष्टीकरणातून विशिष्ट पद्धतीने मी बोललेलं नाही त्यामध्ये, कारण बकरीला इथं होताना अडथळे येऊ शकते बोलल्यामुळे, माणूस कोणतरी असं भास झाला असा, त्याच्यामुळे मी ते काय बोललो नाही। आणि बकरी इलेली त्याची जी प्रक्रिया आहे तुम्हाला ती बघायला भेटणार आहे। आता मी जी बकरी इली आहे ना त्याचा तुम्हाला आवाज येत असेल बकरीचा, हे पा ही पिले, ह्या पिले तिनं दोन दिले, आणि ही बकरी आहे अशा प्रकारे। आणि या व्हिडिओची संपूर्ण तुम्हाला जे व्हिडिओची जी प्रक्रिया आहे बकरी इलीची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे। तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, बरंच काय आहे, तुम्ही जे नवीन असाल तुम्हाला प्रक्रिया माहीत नसेल तर तुम्हाला माहीत होईल, आणि शिक्षण क्षेत्रातले असाल तर तुम्हाला हे बघणं ही बघणं आहे। चला ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा।
बोकड्या आणि ती आहे बकरी. बकरीनं दोन पिल्ले दिले. मी हे सगळं प्रतिक्रिया होत असताना बोललो ना यासाठी की त्याच्यामुळे व्यथे येईल बा म्हणून त्यामुळे बोललो नाही मी. जे इल्याच्या नंतर घ्या लिक्विड असते ना स्टिकी लिक्विड सगळं टाकून घेत असते. हे झालं आता दोनच दिले पिले दोनच पिले दिले दोनच पिले असे बकरी बकरी आता उठली थोड्या वेळात त्यासाठी तडफडायचे जवळजवळ 10 ते 15 मिनटं झालं. 15 मिनटाच्या नंतर थोडेसे उठायचा प्रयत्न करत असतात. आधी जन्मलेलं दूध पियादा करायला बघा तुम्हाला दाखवते याला बोट लावून दूध पियादा करायला सुरुवातीस आहे ना नंतर हर हर हर
Yeah.